नमस्कार मंडळी, काय म्हणतात? आज मी आली आहे अमृता ताई म्हणजे अमृता कोल्हटकर यांच्या घरी। ती माझी मैत्रीण आहे, तिचं माहेर वसईचंच आहे, पण मी आज तिच्या घरी आलेली आहे जोगेश्वरीला। आणि तिचा ना खूप मोठा बिझनेस आहे, केव्हापासून मला तिला भेटायचं होतं पण आज योग आलाय। तिच्या बिझनेसचं नाव आहे अमृता घरगुती उत्पादने आणि ट्रेडर्स। तर तिला आता मी विचारते की कसं काय तू सुरुवात वगैरे केलीस? सुरुवात माझी 1992 साली झाली। वाव, 1992 साली आम्ही एका घरगुती कार्यक्रमासाठी गेलेलो। तिथे लसूण स्वस्त मिळालं। अच्छा, म्हणून मिस्टर म्हणाले चला लसूण घेऊया, म्हणून सगळ्या नातेवाईकांना काय द्यायचं तर लसूण घेऊया। मुंबईत आल्यानंतर अगं प्रत्येक जण फक्त हातात मावेल एवढा थोडा एक एक मूड घेऊन घरी गेला। जसं 8 ते 10 किलो लसूण माझ्या घरी आहे। अच्छा, शेजारी पाजारी वाटून सुद्धा परत 5-6 किलो लसूण शिल्लक राहील। 8 दिवस त्या लक्ष्मीच्या घरात घमघमाट येत होता। असं वाटलं लक्ष्मीचं आता करायचं काय। शेवटी एक दिवस मिस्टर कामावरून आल्यानंतर मी म्हटलं चला आपण चटणी करून विकूया काय, जमणार आहे बघूया, प्रयत्न तर करूया। त्यांनी फक्त मला 50 रुपये दिले। अच्छा, आणि अशी माझी व्यवसायाला सुरुवात झाली। गुड, चटणी केली आता ती विकायची कुठे? आपण कोणा शेजारी पाजारी काही जाऊन विकणं शक्य नाही, माझं म्हणून ते मला लहान होतं। त्यामुळे आम्ही म्हटलं आपण दुकानांना सप्लाय करू। अच्छा, सप्लाय काय म्हणतेस, आधी बनवायला तर शिक। अच्छा, एक दोन दुकानं करता करता आज मी जवळजवळ 50 दुकानांना माझा माल सप्लाय करतो। म्हणजे काही काही महिलांचा प्रश्न असतो की आम्ही काय करायचं, म्हणजे बघा आपण मनात म्हटलं ना की काहीही करू शकतो। उदाहरण इकडे आहे आणि आता यांचं म्हणजे अमृता ताईंचं तुम्ही सगळं ऐकायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही बिझनेस करू शकता। तर आज काय दाखवणार आहे पदार्थ? आज आता गणपती जवळ येते, हा, त्यामुळे अर्थातच मी पंचखाद्य दाखवते। हल्ली कोणी बाजारात जाऊन मुद्दाम मावा मिठाई कोणी आणत नाही। बरोबर, त्यामुळे मी पंचखाद्य आपल्या सगळ्यांसाठी दाखवते। हे घरच्या घरी कोणी सहज करू शकतं आणि हे राहतंही 8-10 दिवस माझ्या वापरता येतं। सगळ्या गोष्टी पौष्टिक आहेत, त्यामुळे कोणालाही चालतं। ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याचे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याची सुरुवात ख पासून होते। अच्छा, जसं की खडीसाखर, खारी, खोबरं, खसखस आणि खजूर, या 5 पदार्थांपासून ते बनत असतात। अच्छा, म्हणजे अतिशय सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज करू शकतो। चला सुरुवात करूया। चलो, आपण सुखो खोबरं पहिल्यांदा भाजायला घेऊया। साधारण 1 वाटी सुखो खोबरं, 1 वाटी सुखो खोबरं हे इंडक्शन सुरू केलेलं आहे। तू घाल, मी परतते। ओके, आणि ह्याच्यामध्ये थोडस जरासा रंग येऊ दे त्याला, थोडासा म्हणजे खसखस आणि हे वेगळं वेगळं भाजायचं नाही, नंतर घाल एक खसखस। अच्छा, छानसा असा गुलबट रंग आला पाहिजे छान असं, आणि तसा सुरसुरी पण छान, म्हणजे खोबऱ्याला जरा जरा रंग यायला लागलेला आहे। आता आपण त्याच्यातच थोडीशी खसखस घालूया। ओके, साधारण जेवढं खोबरं असेल त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घ्यायची खसखस, म्हणजे अर्धी वाटी खसखस। कारण नंतर आपण खजूर घालणार आहोत, खजूर हा काही भाजला जात नाही आणि ते जास्त सॉगी म्हणजे मऊ होईल ओलसर व्हायला नको म्हणून खसखस घालायची। आता खोबऱ्यावर खसखसही छान भाजलेली आहे, छान खमंग वास येतोय। आता आपण बंद करूया आणि ह्याच्यामध्ये काढून घेऊया, थोडस गार होण्यासाठी काढूया। जरास गार होऊ दे म्हणून मी थोडस हलवत आहे। अच्छा, गणपतीसाठी पूर्वीच्या काळी काही अशी सर्रास मिठाईची दुकानं नव्हती जी आता आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया नव्हत्या। तर मग घरच्या घरी काय बनवू शकतील बायका, सहज हे सगळं म्हणजे घटक पदार्थ उपलब्ध असतात, घरच्या घरी होतात आणि हे टिकतात। अच्छा, आणि याचे कोणालाही बाधिक नाही। एकदा डब्यात भरून ठेवलं की कितीही पाहुणे आले गणपती बघायला, पूर्वीच्या काळी गणपती बघायला म्हणून केवळ गावागावातनं लोक येत असतात। हल्ली जरा ते प्रमाण थोडस कमी झालंय, पण पूर्वी अशी घराघरातनं गणपतीची आरास कशी आहे त्या निमित्ताने एकमेकांकडे जागरूक प्रत्येकाला रोज काय देणार, रोजच्या रोज आरती असायची, मग आरती नंतरचा प्रसाद हा ठरलेला असायची। म्हणजे ते आहे, टिकून आहे सगळं। आणि मिरवणूक तर इतकी सुंदर असते की त्या मिरवणुकीसाठी माणसं मुद्दाम हजर असतात। हे आता सगळं गार झालेलं आहे। आता याच्यात आपण खडीसाखर घालतोय। किती घातली खडीसाखर? त्याच्यात मी आता घालताना 1/2 वाटी घातली। तुमच्या जर का आवड जास्त असेल, गोड पदार्थ आवडत असेल तर तुम्ही आणखी नाही घालू शकता। तसंच
एक 7 ते 8 मी खारी त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे घालते याच्यात. तसंच खजुराच्याही बिया काढून घेतलेल्या आहेत, एक 7-8 खजूर आहेत याच्यात घालते. आणि हे सगळे गोड पदार्थ असल्यामुळे त्यामुळे साखर म्हणजे जास्त अगर कमी घातलेली बरोबर असतं. मिक्स करू शकतो हे आपण मिक्स करून आता मिक्सरमधनं काढून घेणार. मिक्सर मधून बारीक करून घेऊया. काय मस्त सुगंध येतोय, खमंग वास, एकदम खमंग. आपल्याला एवढं बारीक वाटायचं ते सहज खाल्लं जाईल. छान खमंग पण येतोय ना, खमंग वास मस्त. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. ओके, तू प्रसाद टेस्ट. मस्त झालेला आहे, बोलूया का? गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्ही हा प्रसाद करायचा आहे गणपती बाप्पाला आणि अर्चना आरते रेसिपीजला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आता मला तू सांग अमृता, की तुझं पहिलं प्रोडक्ट होतं लसणाची चटणी, बरोबर? तर ते मला बघायला म्हणजे उत्सुकता आहे मला त्यावर. आणि त्याच्याबद्दल काहीतरी सांग अजून काही प्रोडक्ट वगैरे तुझ्या आहेत. हे माझं पहिलं प्रॉडक्ट आहे लसूण चटणी. कोणीही कधीही पहिल्यांदा आलं तर मी हे घेण्यासाठी विनंती करत असते सगळ्यांना. हो, थँक्यू. लसूण चटणी हे माझं पहिलं प्रॉडक्ट आहे. याच्यानंतर आम्ही एक्झिबिशन मध्ये भाग घ्यायला लागलो. एक्झिबिशन करता करता मला काही नवीन आयडिया आल्या की ग्राहकांना काय पाहिजे. मग ग्राहकांना जसं गोष्टी हव्या होत्या, जसं की कांदा लसूण घाटी मसाला, मालवणी मसाला, गोडा मसाला, हे सगळं मी बनवलं. याच्याच बरोबर मग गणपती आल्यानंतर गणपतीचे काही पदार्थ, उपासाची भाजणी, बासमती मोदकी, त्याचं थालीपीठ भाजणी, असे माझे आज 45 प्रॉडक्ट बनवले. क्या बात आहे. आज मी हिच्याकडे आली तर जाता जाता मी हे सगळे जे मला आवडतात ते प्रोडक्ट सगळे मी घेऊन जाणार. पण तू सांग की बाकी काही काही लांब आहेत लोक. आता सपोज मी एखादी कोणाला सांगितलं की ती आपली जोगेश्वरीपासून लांब आहे, तर कसं काय करतात, मॅनेज कशी करतो? एकतर आम्ही दुकानांना माल सप्लाय करतो, दादर टू बोरिवली. अच्छा, असेल तर आम्ही नक्की त्याला दुकानांमधनं आम्ही घेऊन जा म्हणून सांगतो. त्याच्यानंतर ज्यांना तेही शक्य नसेल तर आमची कुरिअर सेवा उपलब्ध आहे. अच्छा, आम्ही कुरिअरनी त्यांना, मला व्हॉट्सअपला त्यांनी ऑर्डर पाठवली, पेमेंट आलं की आम्ही त्यांना माल पोहोचवतो. अच्छा, त्यांच्या घरपोच माल जातो. दिवाळीचे जे काही फॅमिली पॅक वगैरे असतात ह्याला भरपूर डिमांड असते, चिवडा लाडू सगळ्या गोष्टी. तर हे जे प्रॉडक्ट माझे आहे हे तुम्हाला घरपोच हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर तुम्हाला मिळेल. अच्छा, आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही ऍड्रेस दिला तर तुमच्या घरपोच सेवा येऊ शकते. म्हणजे कळलं ना तुम्हाला, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला जो नंबर दिसणार आहे त्याच्यावरती अमृताला फोन करायचा आहे. तुमच्या घरी घरपोच तुम्हाला डिलिव्हरी मिळणार आहे. प्लस काही माहिती असेल तर तुम्ही तेही तिला विचारू शकता. केव्हाही, केव्हाही. तर आज मला तू हा पदार्थ दाखवला आहे गणपती बाप्पाचा नैवेद्य, खूप सुंदर आहे, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. आधीच आमच्या घरी हे सगळ्यात मोठं आहे. थँक्यू, थँक्यू.